नमस्कार मंडळी, आम्ही निघालो आहोत आमच्या गावी कोकणात शिमग्यासाठी. यंदाचा शिमगा आमच्यासाठी खूपच खास आहे, कारण यंदा आमच्याकडे पालखीचा मान आहे आणि हा मान दर 6 वर्षांनी येतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की कोकणामध्ये होळी किंवा शिमगा हे सण किती मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात आणि खूप महत्त्वाचे सण आहेत कोकणवासियांसाठी. आणि त्याचबरोबर बहुतेक गावांमध्ये ना शिमग्याला मानाची पद्धत आहे, तसंच ह्यावेळेला 6 वर्षांनी तो मान येतो, काही गावांमध्ये 5 वर्षांनी येतो. तर आमच्याकडे सुद्धा ह्यावर्षी मान आहे आजोळी माझ्या. आणि मान इन द सेन्स की जी पालखी असते ती वस्तीला राहते, म्हणजे रात्री पालखी तुमच्याकडे असते, त्यामुळे घरामध्ये पूर्ण कार्यक्रम सुरू असतात, उत्साहाचं वातावरण असतं, भजन कीर्तन सुरू असतात, काही ठिकाणी पूजासुद्धा असतात. सो त्यासाठी ज्यांच्या घरामध्ये मान असतो शिमग्याला त्यांच्यासाठी तर खूप मोठा प्रसंग असतो, खूप मोठा उत्साह असतो. सो ह्यावर्षी माझ्या आजोळीसुद्धा मान आहे, सो त्यासाठीच आम्ही सगळे जाणार आहोत. आता हा जो एरोप्लेन आहे तो मी अर्जुनकडे पाठवते. ओके, रेडी, आला. हा दे, आता माझा मम्मा करणार परत. हा ठीक आहे, तू जाऊन बस तिथे, तू जाऊन बस तिथे. हा रेडी, आला. ह्या वेळेला होळीला सगळ्यांनी हिरव्या बॉर्डरच्या साड्या घालायचं ठरवलेलं आहे, म्हणजे मधला कलर कुठलाही असो, बॉर्डर आणि ब्लाऊज हिरवं असलं पाहिजे. हे घे, होळी असल्यामुळे म्हटलं ट्रेडिशनल साडी पाहिजे, आणि तशी साडी माझ्याकडे नव्हती म्हणून मी एक हिरव्या बॉर्डरची साडी पण घेतली आहे विकत. कोण आहे? बघू झेबा. वाव, झेबा आहे, छान आहे तुझं झेबा. बघू, दाखव मला झेबा. खाली ठेव त्याला, खाली ठेव. चाली करतो. आणि आता मी हळू बोलते कारण अर्जुन झोपला इथे माझ्या बाजूला. आणि आता मी तुम्हाला साडी दाखवण्यासाठी, मला अचानक आठवण आली की मी साडी दाखवली नाही आहे. माझं पॅकिंग झालेलं आहे पण समोर आईची पॅकिंग सुरू आहे आणि आईची अक्षरशः धांदळ उडाली आहे की आता काय काय आणि कसं कसं पॅक करायचं आहे, इतकं सामान आहे. सो एनिवेज, साडी दाखवते, साडीचं ब्लाऊज आधी दाखवते. तर इतकं सुंदर ब्लाऊज शिवलं आहे ना टेलरने, जसं मला हवं होतं तसंच अगदी ब्लाऊज शिवलं आहे. हे आहे साडीचं ब्लाऊज. सो हे मी थोडंसं डीप नेकमध्ये शिवलं आहे, वी नेकमध्ये. आणि आता तुम्हाला माहिती आहे की वी नेकची खूप स्टाईल सुरू आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर वाटतात, त्यामुळे मी जरा डीप असं वी नेक शिवलेलं आहे. आणि हे अशा प्रकारचं इथे योकमध्ये थोडासा वेगळा आकार दिलेला आहे आणि त्याला इथून अशी गोल्डन कलरची पायपिंग लावली. ऑल ओव्हर मी गोल्डन कलरची पायपिंग लावली, मला खूप छान वाटतं गोल्डन कलरची पायपिंग लावल्यानंतर, कारण त्याने फिनिशिंग पण सुंदर येते. सो सी पाठीमागे सुद्धा मी वी नेकच ठेवलेला आहे. पोटली बटन्स आहेत इथे, पोटली बटन्स लावलेले आहेत मी. तर ही आहे सुंदर अशी साडी, असं पिस्ता कलर आहे छानपैकी त्याचा, आणि त्याच्यावरती अशी फ्लावर्स आहेत आणि हलकी शाईनी आहे ना. आणि ही ग्रीन कलरची बॉर्डर आहे त्याला इथे दिलेली. आता आम्ही निघालो आहोत, तसं आम्हाला तासभर उशीर झालेला आहे, पण आता आम्ही कर्नाळा अभयारण्य क्रॉस केलंय आणि आम्हाला वाटलं नव्हतं की अर्जुन एवढ्या सकाळी उठेल, पण तो मस्त उठला, थोडासा रडला पण छान उठला, रेडी झाला आणि आता मस्त बाहेर बघतोय तो कर्नाळा अभयारण्याच्या इथे एवढे छान माकडं बघत होता. अर्जुन, आम्ही आता चिपळूणला पोहोचलोय माझ्या मावशीकडे. इथे आम्ही छान जेवण करणार आहोत आणि संध्याकाळी मग आम्ही पुढे आमच्या गावाला जायला निघणार आहोत, जे चिपळूण पासून अर्धा तासावरती आहे. भटो भटो, कुठे गेला होतात? कोकणातून काय आणले? फणसात काय? गऱ्यात काय? आम्ही खातो गरे, तुम्ही खा गरे. म्हशीला काय? टाय वाजव सगळ्यांनी. वा 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 वा. अर्जुन, हे बघ काय मी आणलंय, लाडू. हे काय आतलं सारण खाल्लं फक्त? आणि अर्जुनच्या इथे खेळ चाललाय. अर्जुन कुठे? अगं बाई. सो आता गाव फक्त 10 मिनिटांवरती उरलेलं आहे आणि इतकं भारी वाटतंय, इतक्या महिन्यानंतर आज मी गावी येते. गेल्या मे महिन्यामध्ये आम्ही आलो होतो तेव्हा अर्जुन खूपच लहान होता, आहे ना मम्मी. आणि आता झाडांना पण ना मोहर आलेला आहे, त्यामुळे इतकं छान वाटतंय बघायला. आणि काही मिनिटांमध्येच शिवसृष्टी सुद्धा येईल, ते पण तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे.
ही पांढरी भिंत दिसली की आम्ही समजायचो की घर जवळ आलंय, कारण ही मठाची भिंत आहे आणि या मठात छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास मूर्त्यांमध्ये कोरलेला आहे, म्हणूनच याचं नाव आहे शिवसृष्टी. आणि हे एक पर्यटन स्थळ असल्यामुळे इथे उन्हाळ्यामध्ये प्रचंड गर्दी असते. मठामध्ये व्हिडिओग्राफी करण्यास मनाही आहे, पण बाहेरून आपण याची झलक पाहू शकतो, कारण मठाच्या बाहेर इथे तुम्हाला मूर्त्यांमध्ये मावळे उभे राहिलेले दिसतील. काही उभे आहेत तर काही घोड्यांवरती बसलेले आहेत. आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आणि हे आहे माझं आजोळच घर. मम्मा देणार, मम्मा देणार पाहिजे पाणी. बघितलं ना पिलू ट्रिकजी कुठे? ट्रिकजी तिकडे घेतल घ्या त्याला. चावला अर्जुनची मस्त मज्जा चालली आहे इथे. आणि तो 7-7 महिन्याचा असताना आला होता तेव्हा पण ट्रिकजी होती आणि त्याला एवढं ट्रिकजीचं वेड लागलं होतं आणि आता पुन्हा ट्रिकजीला बघून तो मस्त खुश झालाय. तो पुन्हा केक घेऊन आलाय ट्रिकजीला भरवायला. दे खाली बस किती खुश झालाय. पिलू कसे करतो ट्रिकजी? खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. पकड त्याला ट्रिकजी, खाली बस. आता मामाला सांग, तर मला सांग. इकडे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. अर्जुन ट्रिकजी कसा करतो? भू करतो, भू करतो, भू. तू हात लाव ट्रिकजीला. आता आपण कुठे चाललोय मामी? माड तोडायला ना. हा, आणि माड नाचवणार पण आज. नाचवणार आता म्हणजे दरवर्षीप्रमाणे आजच्या या दिवशी माड तोडण्याची प्रथा असते. तो माड नाचवून तो होळीच्या ह्याच्यावरती तो उभा करून त्याच्या भोवती होळी सजवतात. म्हणजे ह्या सगळ्या कोकणामध्ये हा विशेष कार्यक्रम असतो, है ना, आपल्याकडे माडाचा. तर आम्ही त्यासाठीच आता निघालेलो आहोत. तर आता रात्रीचे 11:30 झालेले आहेत. 11:30 म्हणजे 12:15 झालेले आहेत आणि आता आम्ही माड नाचवायला चाललेलो आहोत. आणि आता तुम्हाला मामीने माहिती सांगितलीच की एक्झॅक्टली कोकणामध्ये हा काय कार्यक्रम असतो आणि तुम्हालाही बघायला मजा येईल, कारण रात्रीच्या अंधारामध्ये जो माड नाचवण्याचा प्रोग्राम असतो ना तो खरंच खूप बघण्यासारखा असतो. हो आहे आहे, मोबाईलची बॅटरी आहे. आम्ही शेतात ना चाललोय आणि इथे इतका अंधार आहे की काही दिसत सुद्धा नाहीये पायाखाली, तरी पण आम्ही मोबाईलच्या बॅटरी मध्ये वाट काढत काढत चाललोय. आणि तुम्हाला गोंधळ ऐकायला येत असेल, कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालाय तिथे. आता या शेतामध्ये हा माड आणण्यात आलेला आहे आणि मग गावातले सगळे महिला मंडळ या माडाची इथे मनोभावे पूजा करतील, आरती करतील आणि मग हा माड नाचवायला सुरुवात होईल. आली मग आवाज नव्हता दिला, विचार आहे ना.
आता हा माड इथे जवळच असलेल्या एका घरामध्ये घेऊन जाणार आहोत. त्याच्या अंगणामध्ये ह्या माडाची पुन्हा एकदा पूजा होईल. त्यानंतर ह्या माडाला होळीच्या चोंड्यामध्ये म्हणजेच होळीच्या शेतामध्ये घेऊन जाणार आहोत, जिथे ऍक्च्युली पालखी नाचते, आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा हा माड नाचवला जाणार आहे. आता जो माड आपण पाहिला तो माडाला नाचवत नाचवत इथल्या जवळच्या शेतामध्ये घेऊन येणार आहेत आणि तिथे पुन्हा त्याला नाचवलं जाणार आहे. सो आम्ही सगळ्या बायका त्या शेतामध्ये चाललो आहोत जिथे माड येणार आहे. त्याच्या पाठीमागूनच सगळी मंडळी त्या माडाला नाचवत नाचवत घेऊन येत आहे. सो ढोलकीचा आवाज, एक साईडला फटाके फुटत आहेत, वाजून गेलेले आहेत आणि फक्त चंद्राच्या प्रकाशामध्ये हा माड नाचवला जातो. आणि आता पुन्हा एकदा इथे या माडाची पूजा केली जाणार आहे आणि इथे जी जवळपासची घरं आहेत त्या घरातल्या सगळ्या बायका पुन्हा पूजा करण्यासाठी आलेल्या आहेत. सगळ्यांनी मस्त आरतीची ताटं घेऊन आलेली आहेत. पुन्हा हा माड परत नाचवत नाचवत त्याच ठिकाणी न्यायचा आहे जिथे होम पेटवला जातो, होळी पेटवली जाते, आणि तिथे नेऊन ह्या माडाला उभं करणार आहेत आणि मग बाकीची होळी सजवण्यात येते. याच गावाच्या दुसऱ्या पालखीकडे आता आपण जात आहोत, ज्या ठिकाणचं नाव मोकासमण म्हणून ते सुरुवातीला की तिथेच पालखी बसवली जाते. जेव्हा पालखी बाहेर पडते तेव्हा त्या मोकासमण म्हणून तो माळ आहे तिथे मान तो दिला जातो. एक दिवस तिथे पालखी वस्तीला एक रात्र राहते तिथे आणि मग नंतर बाकीच्या दुसऱ्या दिवशी मग ती पालखी उठून पुन्हा सानेवर जाऊन होमासाठी तिकडे थांबते आणि मग नंतर तिथून मग परत जो पहिला मानकरी असतो त्याच्याकडे मानाला जाते. मग कोण असेल पहिला मानकरी? त्यांचे खाली डेरवण म्हणजे ह्याच्यामध्ये सुतारवाडीमध्ये, डेरवण सुतारवाडीमध्ये पुन्हा ते पहिला जो मानकरी असतो त्याच्याकडे होम लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाही रात्रीच पालखी तिकडे रात्री 10:30-12 तरी पालखी त्या ठिकाणी जाते. आणि मग आपल्याकडे कधी येणार वस्तीला? आपल्याकडे रात्रीच त्या रात्री जाते एका मानावरती, दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या मानावरती जाते. मग नंतर हा एक म्हणजे तो जो मानकरी असतो त्याला त्याच्याकडे पालखी रात्री वस्तीला राहते. म्हणजे पहिला मानकरी दुसरा मानकरी वस्तीला राहणार, वस्तीला राहून नंतर दुसऱ्या दिवशी पालखीला सजवून पुन्हा पालखी नैवेद्य वगैरे झाल्या, देवीचे ओटी वगैरे भरून झाले की मग ती पालखी आपल्या घरातून जाऊन पुन्हा जी राहिलेली घरं वगैरे असतात वाडीची ती त्यांच्या घरी दर्शनासाठी पालखी नेली जाते. सो इथेही सहान आहे आणि इथे ॲक्च्युली एक जुनं घर होतं ज्यांच्याकडे ओरिजिनली हा मान होता, पण नंतर ह्या घराचं काही झालं नाही म्हणजे घर पडलं आणि फक्त जोता उरलाय. सो ह्या
स्वतः इथे संपूर्ण गावाची पालखी आहे जिचं आपण दर्शन घेणार आहोत. आपण मगाशी जो माड पाहिला तो माड नाचवत नाचवत गावची जी सान नावाची जागा असते, कोकणामध्ये बहुतेक लोकांना माहीत असेल प्रत्येक गावाची एक सहाण असते, त्या सहाणेच्या इथे आता तो माड नेलेला आहे आणि तिथेच जो गावाचा होम असणार आहे तो पेटलावला जाणार आहे. सो त्यासाठी तो माडाला सेंटरमध्ये उभं करतात आणि त्याच्या बाजूने संपूर्ण होळी आणि होमाची तयारी करतात, पूर्ण होळी सजवली जाते. कोकणामध्ये होळीला होम असं म्हणतात, तर तिथे सुद्धा आता ती तयारी सुरू आहे. माझे मामे भाऊ वगैरे सगळे तिथे गेलेले आहे, सगळी पुरुष मंडळी तिथे जमली आहे. सो तिथे ती सगळी प्रथा सुरू असेल आणि आता वाजले 12:30 आणि आता आम्ही सगळ्या ज्या महिला मंडळ आहोत त्या आता आम्ही घरीच आलेलो आहोत.